काय आहे अब्रू आपल्याच अंगणात पिकते आणि आपणच अब्रूचे ठेकेदार आहोत अशा तोऱ्यामध्ये वावरणारे सत्ताधाऱ्यांचे मंत्री आणि आमदार ह्या सगळ्यांना म्हणजे या गोष्टीची कधी शंका त्यांच्या मनात निर्माण होते का? असे काही प्रश्न त्यांना पडतात का की काय असं घडतं बरं की दरवेळेला अशी काही लोक तुमच्याच सोबत दिसतात? गर्दीत फोटो काढणं मी समजू शकतो, गर्दीत कुणीही कुणासोबत फोटो काढू शकतो, पण शासकीय बंगल्यावर आरती करायला लोक येतात याचा अर्थ काय? मग आरतीच करायची असेल आमचे मनोज जरांगेंसारख्या लोकांना जे समाजहितासाठी बिचारे जीव आपला जीव धोक्यात घालतात अशा लोकांच्या हाताने आरती करा, अशा लोकांना बोलवा. नेमकं काय गौड बंगाल आहे आम्हाला काही कळत नाही. मला वाटतं त्यांच्या शाउटिंग ब्रिगेडचे लोक त्याच्यावर, कारण त्यांनी शाउटिंग ब्रिगेड फार मोठी तयार केली. खरं तर नितेश राणेवर मला अजिबात कधीही बोलायला आवडत नाही आणि अशा शाउटिंग ब्रिगेडमधल्या किंवा बार्किंग ब्रिगेडमधल्या लोकांवरती मी अजिबात व्यक्त होत नाही, पण तरीसुद्धा कधी कधी फार अल्पबुद्धी लोक असतील तर समजावलं पाहिजे शिक्षिका म्हणून, तर त्यांना सांगितलं पाहिजे की फरक काय आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून राज्य जळत असताना त्यांनी राज्यात राहणं गरजेचंच होतं, पण अशा वेळेला राज्यातली गरज सोडून ते भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. आणि राहिला प्रश्न उद्धव साहेबांचा, तर उद्धव साहेब सध्या सत्तेच्या कुठल्याही पदावर नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उपोषण संपलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, शाउटिंग ब्रिगेडमधल्या या अतिउत्साही कार्यकर्त्याला हे माहीत नाही आहे कदाचित की तुम्ही ज्या सर्वपक्षीय लोकांची बैठक बोलावलेली होती त्या बैठकीमध्ये उद्धव साहेबांना निमंत्रणच दिलं नव्हतं, तर अपेक्षा कशी करता की त्यांनी तिकडे असलं पाहिजे? मला वाटतं की जरा या सगळ्या गोष्टींची त्या लोकांनी माहिती घेतली पाहिजे आणि माहिती घेऊन बोललं पाहिजे. पण असो, नितेश राणे आणि अभ्यास असं काही आपण अपेक्षा, की ठाकरे गटाचे सगळेच नेते टार्गेट केले जातात आणि त्यांना कच्छपी लावण्याचा, गळाला लावण्याचा प्रयत्न होतो. काही लोक कंटाळतात, वैतागतात आणि मग तिकडे जायचा प्रयत्न करतात. मग तिकडे गेल्यानंतरचे त्यांचे स्टेटमेंट आपण अनेकदा बघितलेले आहेत की कशा पद्धतीने हर्षवर्धन पाटील म्हणाले की आता शांत झोप येते, किंवा अगदीच आत्ता काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफजी म्हणाले की आता कसलीही चौकशी नाही, आता शांत आहे. म्हणजे त्यांच्यासोबत गेल्यावर चौकशा होत नाही, परंतु काही असे निष्ठावंत असतात जे कुठल्याच कारवाईला, चौकशीला, तक्रारीला कशालाच घाबरत नाहीत. रवींद्र वायकरजी त्यापैकी एक आहेत, त्यामुळे असा त्रास होणे फार स्वाभाविक आहे आणि तो त्रास होणार आहे हे गृहीत धरून लोक सगळं सहन करतात. असे फोन रोज सुरू आहेत. मला माहिती आहेत ही माणसं कोणाची आहेत ती, परंतु त्यातल्या बऱ्याच जणांना आता मी कायदेशीर उत्तरं द्यायची ठरवलेली आहे. परंतु ही जी नावं आहेत, हे जे फोन नंबर आहेत आणि दरवेळेला अधूनमधून रोज असे 3-4 कॉल येतात आणि हे 3-4 कॉल वेगवेगळ्या पद्धतीने आरे रवीची भाषा करणारे असतात, त्याच्याच सोबत मी अजून एक आत्ता एक लिंक शेअर करते की ती काही अत्यंत गलिच्छ आणि घाणेड्या प्रकारचे मीम्स बनवणे आणि नैतिक खच्चीकरण करणे, हा एक अजून म्हणजे एक शाउटिंग ब्रिगेड काम करते, त्याच्याखाली एक स्लीपर सेल काम करतो, तर स्लीपर सेलमधून हेही प्रकार चालू आहेत. पण मला कल्पना आहे की त्यावर कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली जाणार नाही, कारण पप्पी प्रकरणाचा व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर त्यावरच्या तक्रारी मात्र फार तातडीनं दाखल करून घेतल्या गेल्या आणि गरज नसताना आणि संबंध नसताना अनेक सोशल मीडियावरच्या ॲक्टिव्ह पोरांना उचलण्याचं काम केलं. परंतु आम्ही लिंक जरी दिल्या आणि पुरावे जरी सादर केले तरी महाराष्ट्रातलं कुठलंही पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घेणार नाही, त्यामुळे याच्याही संबंधी असणारी जी लढाई आहे ती फार रीतसर मी वेगळ्या पद्धतीने. आता हे बघा ना, टायमिंग किती बरोबर आहे की मी एल्विसची पोस्ट टाकते आणि एल्विसची पोस्ट टाकल्याबरोबर लगेच 2 कॉल येतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्यांना असं वाटतं की म्हणजे मध्ये आता माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला म्हणून मी जरा त्याच्या कामामध्ये व्यस्त होते, तर बऱ्याच जणांना असं वाटलं की अरे च्या आता संपलं वाटतं विषय, आता बोलणार नाही आहेत त्या. नाही, मी ड्रग्सच्या विषयावर बोलत राहणार आहे. मी असं म्हटलं की महाराष्ट्रभर मी बोलत राहणार आहे. राहिला प्रश्न माझा आवाज बंद करण्यासाठी, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा, तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही सत्ताधारी मंत्री, आमदार, खासदार, शाउटिंग ब्रिगेडचे काय म्हणतात त्याला, का अतिउत्साही कार्यकर्ते
किंवा स्लीपर स्लेलमधली लोकं आणि त्यांच्याशी संबंध असणारा कोणताही अधिकारी, पोलीस स्टेशन तुम्ही सांगायचं, गाव तुम्ही सांगायचं, स्वतः अटक होऊन घ्यायला मी यायला तयार आहे, कारण खोटे गुन्हे टाकण्यासाठी तुम्ही किती तत्पर आहात याची मला कल्पना आहे.